आणि स्टाईल ज्याच्या करता महत्वाची त्यांच्यासाठी सर्वोत्तम एकच पर्याय ब्लॅकबेरी शोरूम। प्लॅनेट फॅशन शोरूम मध्ये उपलब्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड लुई फिलिप, व्हॅन हुसेन, ॲलन सोली, पीटर इंग्लंड। एकदा अवश्य भेट द्या BS वट्टमारण कंपनी, नागराज कॉर्नर, सुभाष रोड, परभणी। शेतकऱ्यांच्या मागचं संकट संपायचं नावच घेत नाहीये। 3 वर्ष दुष्काळाने घेरलेल्या शेतकरी यांना मोठ्या अपेक्षेत होता। अपेक्षेप्रमाणे पाऊसही पडला, त्यात मराठवाड्याचं नगदी पीक सोयाबीन जोमात आलं, मात्र शेवटी जास्त पावसामुळे नुकसान झालं। तरी शेतकऱ्यांनी मोठ्या पराकाष्ठा करून पीक वाचवलं, मात्र आता त्याच पिकाला भाव मिळत नाहीये, त्यामुळे निसर्ग खाऊ देत नाही आणि शासन मरू देत नाही अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे। 3 वर्षानंतर यंदा चांगला पाऊस पडला, त्यात परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली होती, तसंच पीकही आलं। काही प्रमाणात नुकसान झालं असलं तरी आता शेतकरी हे पीक बाजारात विक्रीसाठी आणतोय। शासनाची खरेदी आणखी सुरू झाली नाही, खाजगी व्यापारी मात्र या सोयाबीनला केवळ 2700 ते 2800 रुपये एवढाच भावत आहेत। त्यामुळे रब्बीच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना नाईलाजाने सोयाबीनची विक्री करावी लागत आहे। त्याचाच फायदा हे व्यापारी आणि त्यांच्या पाठीमागे असलेले शासन घेत आहे। त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावाप्रमाणे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करत आहेत। या वर्षी पाऊस भरपूर झालेला आहे, सोयाबीन आधीच आले नाही। जे जमतेम आलेलं सोयाबीन आहे त्याला मजुरी भेटणं, एक तर आम्हाला सोयाबीन काढायलाच परवडणं, पावसानं एवढं खराब झालेलं आहे, जे निघालं त्याचा उत्पादन खर्चसुद्धा निघण्याच्या मार्गावर नाही, आणि मार्केटला जर आणलं तर त्याचा भाव इतका पडला की व्यापारी घ्यायला तयार नाहीत। व्यापाऱ्यांना म्हणणं अरे बा घ्या, तो व्यापारी म्हणतात तुमच्या सोयाबीनला डाग लागलेला आहे। आणि शासनाचा जो हमी भावाचा जो काटा आहे तो सुद्धा आणखी सुरू झालेला नाही। मेहरबानी करून शासनाने जर हा काटा सुरू केला तर किमान आमचं सोयाबीन जे डाग लागलेलं आहे किंवा जे निघालेलं आहे ते तरी आम्हाला ते विकता येईल। आणि दिवाळीचे सण असल्यामुळे आणि मोलमजुरीचे पैसे द्यायचे असल्यामुळे आम्हाला पैशाची नितांत आवश्यकता आहे। त्या आणि जो खर्च आम्ही केलेला आहे तोसुद्धा निघत नाही आहे। शासनाने लवकरात लवकर काहीतरी याचा निर्णय घेऊन आमच्या सोयाबीनला भाव वाढवून द्यावा, नसता शासनाने काटा सुरू करावा, आणि जो काही आम्हाला मदत देण्याचा प्रयत्न होईल तेवढा तो त्यांनी करावा, एवढीच आमची अपेक्षा आहे। 3 वर्षाच्यानंतर सोयाबीनचं पीक चांगलं आलं, मदत तरी पावसाच्या 40% नुकसान झालं सोयाबीनचं। यावर्षी पिकाला चांगला उतार आला सोयाबीनच्या, 10-12 सावरे झाले यावर्षी विक्री। सोयाबीनचं भाव सध्या 2750-2800 बरेच सोयाबीन मिळतं। संतोष वायकोस, परभणी लॅब.com।